तर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे त्यामध्ये अशा तीन अंडी फोडून घातलेल्या आहेत आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा कप तेल घालायचं आहे तर इथे मी सोयाबीन ऑइल वापरलेला आहे सोयाबीन ऐवजी तुम्ही शेंगदाणा सुद्धा वापरू शकता फक्त तेल वापरताना हे मात्र लक्षात असू द्या की ते बिना वासाचं तेल असायला हवं एक चमचा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आणि चिमूडभर मीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये एक कपाला थोडी कमी अशी साखर घालायची आहे तरी मी इथे पिठी साखर वापरली आहे आणि हा कप दोनशे चाळीस एम एलचा आहे तुमच्याकडे असा कप नसेल तर तुम्ही कुठलीही वाटी मेजरमेंटसाठी घेऊ शकता आता संपूर्ण साहित्य आपल्याला एकाच डायरेक्शननी एक तीन ते चार मिनटाकरिता फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत बॅटरवर छान फेस येत नाही तोपर्यंत हे बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे तर इथे आता तीन ते ती चार मिनटं झालेले आहे आणि बघा छान बॅटरवर असा फेस आलेला आहे आता हे बॅटर आपण थोड्या वेळाकरिता साईडला करून ठेवूयात आता दुसऱ्या मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला एक चाळण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाऊन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे एरवी आपण जी पोळीसाठी पीठ वापरतो तेच हे पीठ आहे आणि यामध्ये आता दोन ते ती तीन चमचे आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे तर मैदा टोटली ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून कोको पावडर घालायचं आहे तर बघा कोको पावडर मोजताना आपल्याला अशा पद्धतीने बोटांनी प्लेन सरफेस करून असं मोजायचं हो आहे तर हे टोटली चार चमचे आहेत आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टी स्पून बेकिंग पावडर आणि हाफ टी स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे केकसाठी संपूर्ण साहित्य परफेक्ट मेजरमेंटमध्ये घ्यायचं आहे तरच आपले केक हे छान फ्लफी होतील आणि एक टी स्पून मी आता यामध्ये कॉफी पावडर घालून घेतली आहे संपूर्ण साहित्य व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे केक छान फ्लफी आणि स्पोंजी होतो तर बघा हा जो कचरा आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे आता हे ड्राय बॅ जे ड्राय साहित्य आहे ते आपल्याला या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे संपूर्ण साहित्यसुद्धा आपल्याला एकाच डायरेक्शननी फेटायचं आहे कुठेही डायरेक्शनचं चेंज करायचं नाही कारण एकाच डायरेक्शननी फेटल्यामुळे काय होते की यामध्ये लम्प्स होत नाही आणि बॅटर व्यवस्थित फेटल्या जातं तर बघा मस्त असं चॉकलेटी बॅटर तयार झालेलं आहे आणि कलर बघा किती सुरेख आलेलं आहे आता हे बॅटर थोडंसं मला घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये मी एक ते दोन चमचे दूध घालून घेतलेलं आहे दूध हे फार थंड किंवा गरम असायला नको अगदी रूम टेम्परेचरचं दूध आपल्याला वापरायचं आहे आणि आता या बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीने आपल्याला हवी आहे वरून बॅटर सोडल्यानंतर असं जेव्हा खाली पडतं म्हणजे ती रिबिन सारखं होतं तेव्हा समजायचं की आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे तर कप केकसाठी खूप लिक्विडी बॅटर वापरायचं नाही थोडंसं घट्ट बॅटर वापरायचं आता कप केक बनवण्यासाठी इथे मी सिलिकॉनचे मोल्ड वापरलेले आहे तुमच्याकडे कागदी कप केक असतील तरीही चालतील किंवा कुठलेही कप केक नसतील तर तुम्ही वाटीत सुद्धा तुम्ही बनवू शकता मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं करत बॅटर घालायचं आहे तर या सिलिकॉन मोडला आपल्याला कुठेही तेल किंवा तूप लावायची गरज नाही आणि बॅटर भरताना आपल्याला खूप जास्त वरपर्यंत भरायचं नाही आहे अगदी एक ते दोन चमचेच बॅटर घालून घ्यायचं आहे म्हणजे अर्धे अर्धे कप आपल्याला भरून घ्यायचे आहे आता इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट थोडीशी बारीक अशी कट करून घेतलेले होते ते वरून घालून घेऊया टोटली ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही तर स्किप केलं तरी देखील चालेल आता आपण वाटीमध्ये कप केक कसे बनवायचे ते बघून घेऊया तर वाटीला मात्र आपल्याला इथे तेल लावायची गरज आहे कारण वाटीमध्ये लवकर हे तेल लावल्यामुळे डिमोल्ड होतात तर तेल असं ब्रशच्या साह्याने आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं थोडं करत बॅटर घालून घ्यायचं आहे तर खूप वरपर्यंत भरायचं नाही अगदी थोडं थोडंच घालायचं आहे आणि यावर सुद्धा मी हे चॉकलेट आता बारीक केलेले घालून घेते आहे तर आता आपण बेक करण्याच्या प्रोसेसकडे वळूया तर आज आपण कढईमध्ये हे कपकेक बनवून घेणार आहोत तर कढई मी एक दहा मिनटाकरिता प्रिहीट करून घेतली होती आणि आता गॅस मी एकदम लो फ्लेमवर केलेला आहे यामध्ये एक छोटी प्लेट घातली आहे आणि त्यावर एक दुसरी मोठी प्लेट ठेवली आहे आणि आता संपूर्ण कपकेक यावर आपण आता असेंबल करून घेणार आहोत तर ठेवताना खूप जवळजवळ ठेवायचं नाही थोडासा डिस्टन्स आपल्याला मेंटेन करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे कपकेक यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि आता यावर आपल्याला झाकण अगदी पूर्ण कढई कवर होईल असं ठेवायचं आहे आणि गॅसचा फ्लेम टोटली लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटाकरिता हे कप केक बेक करून घ्यायचं आहे कुठेही मधामध्ये झाकण उघडायचं नाही पंधरा ते वीस मिनिटं झाल्यानंतरच झाकण उघडून बघायचं आहे आता दुसऱ्या कढईमध्ये आपण ती सुद्धा मी प्रीहीट करून घेतली होती आणि त्यामध्ये स्टँड ठेवून अशा पद्धतीने मी हे वाट्या ठेवून घेतलेल्या आहे तर आता वीस मिनिटं झालेले आहे वीस मिनटानंतर आपण चेक करून घेऊयात तर मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि आता चेक करून बघूयात तर बघा टूथपिक एकदम क्लीन निघते म्हणजे आपले कपकेक एकदम परफेक्ट बेक झालेले आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि सुद्धा आता आपण चेक करून घेऊयात तर सुद्धा कपकेक मस्त असे टम्म फुगलेले आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित बेक झालेले आहे आता संपूर्ण कपकेक आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थंड करून झाल्यानंतरच याला डिमोल्ड करायचे तर बघा सिलिकॉन मोडमधले कपकेक किती इझिली निघालेले आहेत आपण तेलही लावलं नव्हतं तरीही एकदम इझिली निघाले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत आणि खरं म्हणजे चवीला खूप खूप छान लागतात गव्हाच्या पिठाचे आहेत म्हणून कोणीही ओळखणार नाही खूप हेल्दी असे कपकेक आहे आणि घरच्याच उपलब्ध साहित्यापासून अगदी झटपट होणारे आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण वाटीतला कपकेक डिमोल्ड करून घेऊया तर आपल्याला चाकूनी असे त्याच्या साईडच्या कडा काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच याला काढायचं आहे तर बघा मस्त असं सॉफ्ट आणि स्पोंजी झालेलं आहे मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय